नमस्कार फार्मिंग फ्रेंडच्या या व्हिडिओमध्ये आज आपण राजहंस या पक्षाबाबत माहिती पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आज आपण राजहंस पक्षाची ओळख त्याची शरीररचना राजहंस पक्षाचा आहार राजहंस पक्षाचा निवारा आणि त्याचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी केला जातो तर याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ज्या लोकांनी फार्मिंग फ्रेंडला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण प्राणी आणि शेतीविषयी नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो त्याचबरोबर शेजारचे घंटासुद्धा दाबायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून फार्मिंग फ्रेंडने अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला बघायला मिळतील आपण सर्वजण या पक्षाला राजहंस म्हणतो परंतु तसं बघायला गेलं तर हा पक्षी राजहंस नाही याचं नाव गीज आहे किंवा याला गूजसुद्धा म्हटलं जातं प्रत्येक राज्यामध्ये याची प्रत्येक वेगवेगळी प्रादेशिक नावं आहेत बदक प्रजातीमधला हा पक्षी आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये याचे दोन कलर आपल्याला जास्त करून बघायला मिळतात एक म्हणजे हा व्हाईट कलर आणि हा दुसरा आपण बघत आहात हा ग्रे कलर आ, ग्रे आणि थोडा ब्लॅक असा कलर असतो तर या दोन प्रकारामध्ये हा पक्षी आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतो या पक्ष्यांना कळपामध्ये राहायला आवडतं आणि अतिशय शांत स्वभावाचा हा रुबाबदार पक्षी आहे मिळून मिसळून हे पक्षी एकोप्याने राहत असतात यांच्यामध्ये भांडण हे बघायला मिळत नाही किंवा जरी झालं तरी ते खूप कमी प्रमाणात असतं या पक्ष्याला स्वच्छ राहायला खूप आवडतं आणि पाण्यामध्ये पोहायला सुद्धा या पक्ष्यांना खूप आवडतं पाण्यामध्ये पोहत असताना हे पक्षी आपल्या पंखाची शरीराची पूर्णपणे साफसफाई करून घेत असतात हा पोहणारा पक्षी असला तरीहीसुद्धा यांचा बराच वेळ हा जमिनीवर गवत खाण्यात किंवा चरण्यातच जात असतो वर्षातून एक किंवा दोन वेळा हा पक्षी अंडी घालतो आणि अंडी घालण्याची संख्यासुद्धा यांची कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त बारापर्यंत एक मादी अंडी घालू शकते बारा ते चौदा महिन्याचा काळ गेल्यानंतरच हे पक्षी प्रजननासाठी तयार होतात एका पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्याचे वजन जवळपास पाच ते सहा किलोपर्यंत असू शकते या पक्ष्यांना पंख जरी असले तरी यांना उडता येत नाही या, ना ये या पक्ष्याचे पंख उघडल्यानंतर मोठे होतात मान ही थोडी लांब असते आणि ज्या पक्ष्यांचा रंग पांढरा आहे त्यांची चोच पूर्णपणे पिवळी असते आणि जो पक्षी खरड्या रंगाचा आहे त्यांची चोच पूर्णपणे काळसर असते या पक्ष्यांच्या शरीराची पूर्ण वाट झाल्याशिवाय नरमादी ओळखता येत नाही नरमादी ओळखण्याची दोन लक्षणं आहेत एक म्हणजे नराचा आवाज हा मादीपेक्षा खूप कर्कश असतो मोठा असतो आणि नराच्या चोचीच्या वरती म्हणजे डोक्याच्या इथं मोठा एक टिंगुळ असतो आणि मादीचा टिंगुळ असतो पण थोडा लहान असतो नर हा मादीच्या तुलनेमध्ये आकाराने मोठा असतो अशा पद्धतीने आपण नर मादी ओळखू शकतो सप्टेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये यांचे अंडी घालण्याचे प्रमाण जास्त आहे अंडी घातल्यानंतर मादी ही अंड्यासाठी घरटं बनवते जमिनीवरती आणि त्याच्यासाठी ती पाला पाचोळा दगड जे काय तिला वस्तू सापडतील त्या पद्धतीनं तसं ती घरटं बनवते आणि मादी स्वतः बत्तीस दिवस अंड्यावरती बसते आणि नर फक्त तिच्या तिची एक राखण करत असतो ह्या पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले निघायला जवळपास बत्तीस दिवसाचा कालावधी लागतो नर आणि मादी दोन्हीही आपल्या पिल्लांची काळजी खूप चांगल्या पद्धतीनं करतात आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं वाढवायचं ते काम करत असतात पूर्णपणे हा गवत काळी खाणारा पक्षी आहे पूर्णपणे शाकाहारी पक्षी आहे हा मासे खात नाही किंवा इतर कीटकसुद्धा हा पक्षी खात नाही या पक्ष्याला गहू तांदूळ मका किंवा आपल्या घरातलं जे गोष्ट खरकट असते भात भाकरी हे सुद्धा ह्या पक्ष्यांना खूप आवडतं त्याचबरोबर आपण मंडईचा भाजीपाला किंवा फळेसुद्धा आपण देऊ शकता यामध्ये आपण कलिंगड खरबूज केळी यासारखी आपण यांना फळे देऊ शकता या, या, या पक्ष्यांना निवारा करण्यासाठी आपल्याला जास्त काय करायची गरज नसते जे आपल्याला शक्य आहे तशा पद्धतीने आपण यांना निवारा करून देऊ शकता जेणेकरून यांचा ऊन वारा पाऊस आणि जे भटके जनावर आहेत यांच्यापासून यांचं संरक्षण व्हावं अशा पद्धतीची आपण सोय केली तरी चालते या पक्ष्यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते हा पक्षी सहसा आजारी पडत नाही किंवा आजारी पडतच नाही असं म्हटलं तरी चालेल कोणत्याही प्रकारचा या पक्ष्यांमध्ये आजारी येत नाही मी पाच ते सात वर्षापासून यांचं संगोपन करत आहे माझा एकही पक्षी आजाराने दगवलेला नाही किंवा कोणतंही त्यांच्यासाठी मी लसीकरणसुद्धा करत नाही किंवा औषध गोळ्यासुद्धा देण्याची यांना गरज पडत नाही हे पक्षी खूप स्ट्रॉंग असतात तर या पक्ष्यांना सांभाळण्याचे बरेच फायदे आहेत पहिला फायदा असा आहे की हे पक्षी गवत खात असतात गवत खाल्ल्यामुळे आपोआपच आपल्या आप आप घराभोवती किंवा आपल्या फार्म भोवतीची साफसफाई केली जाते आणि साहजिकच साफसफाई असल्यामुळे तिथे विंचू साप किंवा अजून जे काही विषारी सरपटणारे जीव आहेत ते आपल्या घराभोवती किंवा आपल्या फार्मभोवती येत नाहीत दुसरा फायदा यांचा असा आहे की हे पक्षी आपल्या फार्मचे किंवा आपल्या घराचे राखण करण्यासाठी आपल्याला मदत करतात एक प्रकारचं हे वॉचमनचे काम करत असतात एखादा अनोळखी माणूस आला किंवा एखादा अनोळखी जनावर जर आपल्या घरी किंवा आपल्या फार्मवरती आलं तर हे मोठमोठ्याने आवाज करतात आणि यांचा आवाज एक एक किलोमीटरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे एक प्रकारे हे वॉचमनचे कामसुद्धा करतात यांचा तिसरा उपयोग असा आहे की हा पक्षी दिसायला खूप सुंदर देखणा आणि रुबाबदार दिसतो त्यामुळे आपण आपल्या घराभोवती ठेवून या आपल्या घराची शोभा वाढवू शकतो किंवा आपण रेस्टॉरंटमध्ये ठेवू शकतो लॉन्समध्ये मंगल कार्यालयामध्ये यांना आपण ठेवून त्या ठिकाणची आपण शोभा वाढवू शकतो तर या पक्ष्यांची किंमत आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते एक हजार रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत या पक्ष्यांची विक्री केली जाते जे लोक पुणे मुंबई सातारा या ठिकाणच्या जवळ आहेत तर त्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट करा ज्यांना कोणाला पक्षी हवे असतील तर त्यांना मी पक्षी देऊ शकतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद